3 फेब्रुवारी 2024 ची संध्याकाळ, संध्याकाळी 6 वाजता मी आमच्या घराच्या बाहेर परसबागेमध्ये झाडांना पाणी मारत होतो आणि त्या परसबागेमध्ये एक टाकी 10,000 लिटरची, त्या टाकीवरती झाकण बसवायचं राहून गेलं होतं आणि त्याच्यावरती फ्लोरिंगची स्टाईल ठेवलेली होती आणि तिथं नजरचुकीने माझा पाऊल त्या पाण्याच्या टाकीच्या टाईल्सवर पडला आणि ती टाईल्स तुटली. ती टाकी 7 फूट खोल होती, मी त्या टाकीत पडलो आणि जेव्हा पडलो तेव्हा माझ्या डाव्या पायाला त्या टाईल्सचा तुकडा अगदी कुऱ्हाडीने घाव घालावा असा घाव पडला. ग्रामीण भागामध्ये BMS डॉक्टर, तातडीने मी डॉक्टरांकडे जाऊन तिथे टाके घातलेत, तात्पुरत्या वेदना थांबल्या होत्या. मला शुगरचा त्रास आहे आणि 3र्या दिवशी साधारणतः पाय मांडीपासून तर अगदी तळव्यापर्यंत एकदम सुजून गेला आणि भयानक वेदना सुरू झाल्या आणि नंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला शेप्टिक व्हायला लागलेलं आहे, ते आपल्याला काढावं लागेल. परंतु ते काढल्यानंतर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यानंतर ते मॅन्युअली साफ करत होते जखम. मला इतक्या भयानक मरणातील वेदना व्हायच्या, मी डॉक्टरांना सांगितलं, 2 वेळा ते जखम धुवून काढली ड्रेसिंगसाठी, तर त्या वेदना पाहून त्यांना सांगितलं की मला इथं ह्या वेदनांनी जगणं असंही होईल आणि ती जखम तर इतकी वाढली होती. मग त्यांनी मला मणिपाल हॉस्पिटल इकडे रेफर केलं डॉक्टर विनयकुमार गौतम सर यांच्याकडं आणि त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमची पोझिशन इतकी वाईट आहे की तुमचा पाय वाचेल की नाही शंका आहे. आपण प्रयत्न करू पण मी शाश्वती देत नाही. मी तर मनातून अगदी हादरून गेलो होतो आणि डॉक्टरांना सांगितलं आता तुमच्या हातात जे काय करायचं ते करा. आणि तेव्हा त्यांनी मला नंतर इथं ती जखम ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन साफ केली आणि ते वॅक्स मशीन लावलं आणि त्या मशीनद्वारे मग ते व्हॅक्युम तयार करून जखमेला वरून प्लास्टिकचं कागद वगैरे लावून नंतर ती मशीन लावली आणि त्या मशीनद्वारे जे सेप्टिक व्हायचं पल्स वगैरे व्हायचं तो बाहेर यायचा. असं 6 वेळा केलं. त्यांनी जखम जवळपास 6 आठवडे फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात मग नंतर ती भरायला सुरुवात झाली आणि 6व्या आठवड्यामध्ये त्यांनी मला या मांडीचं उजव्या मांडीचं कातडं काढून स्किन काढून इकडे स्किन ग्राफ्टिंग केलं आणि आजच्या स्थितीला माझी जखम एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि अगदी मी अपंग होणार, माझा पाय जाणार इतकी भयानक अवस्था, म्हणजे अतिशय मनावर दगड ठेवून मी ती सहन केली होती. परंतु डॉक्टरांची जी कृपा आणि देवाची कृपा म्हणावं लागेल, माझा पाय वाचला आणि मी आता व्यवस्थित चालू शकतो. साधारणतः 1-2 महिन्यामध्ये माझी जखम पुरवत होईल असं मला सरांनी सांगितलं आणि मला आता माझा आत्मविश्वास तयार झाला आहे की यस, मी तंदुरुस्त झालो आहे आणि माझ्या पायावर चालू शकतो. मी विनय गौतम सरांना खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू सर. हॅलो, मायसेल्फ डॉक्टर विनय गौतम, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक अँड स्पोर्ट्स इंजरी सर्जन इन द मणिपाल हॉस्पिटल कराडी. I recently visited one patient came to me with a necrotizing fasciitis that was completely involved the complete left leg throughout the calf, knee, posterior aspect of the knee and ankle. I explained all the treatments and the prognosis about the treatment. We did multiple debridement with VAC application that, and patient is also diabetic, though chances of his infection sepsis is more, so we have to watch more, we have to do frequent debridement and we applied VAC, okay, and after formation of the granulation we did the skin grafting and touch out the everything went well and patient is walking right now. Skin grafting uptake is very good and there is no problem. Meanwhile, with the treatment I did the physiotherapy that is associated with the kind of knee bending, quads and hamstring exercise, so patient is no stiffness when he is able to walk, okay, so right now he is fine and he can walk with that treatment and his limb is completely okay.